तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासलगाव येथे डॉक्टर किरण पाटील देवगाव यांचा वाढदिवस आनंदात साजरा केला। डॉक्टर किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनाथ आश्रमास किराणा माल दान देण्यात आले व श्री डॉक्टर किरण यांच्या आश्रमाच्या वतीने औक्षण करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व केक कापण्यात आला। मुला मुलींसाठी नाश्ता वाटण्यात आला। आश्रमीय सचिव दिलीप बाबूराव गुंजासर यांनी अनाथ मुलांची माहिती देऊन डॉक्टर साहेबांच्या सर्व मित्रांना अनाथ मुलांची कहाणी ऐकून सर्वांचे डोळे पाणावले। आश्रमातील बाळगोपाळांतर्फे डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या। डॉक्टर साहेबांनी व मित्रपरिवार यांनी रोख रक्कम पण बांधकामासाठी मदत दिली व इथून पुढे काही अडचण आली तर आम्ही ती सोडू असे आश्वासन दिले। त्यानिमित्ताने डॉक्टर मेहुणे रुई गावचे पोलीस पाटील योगेश भोजरळे हे खूप दिवसापासून अनाथ मुलांची सेवा करतात, त्यांनीही डॉक्टर साहेबांना शुभेच्छा दिल्या। मी आज सरांच्या निमित्ताने तुमचं पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी आलो आणि सरांचं सर तुम्हाला एक व्यक्ती सांगतो की हा माणूस डॉक्टर क्षेत्रातला आहे। डॉक्टर क्षेत्रामध्ये असल्यावर ते एक दवाखाना झाला असेल तर दुसरा कधी होईल, तिसरा कधी होईल, मोठे बेडिंग हे स्वप्न असतं प्रत्येकाचं। परंतु या माणसाचं एवढं जनतेसाठी की आपण या समाज जन्माला आलो या समाजात काहीतरी देणं लागतं या हिशोबातून त्यांनी गावाला जिमखाना तयार केला। देवगाव सारख्या खेडेगावामध्ये जिमखाना स्वतःच्या पैशाने खर्च करणारा एकमेव व्यक्ती ही आहे। त्यानंतर पोरांची हेळ चालू होती। आता मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणावर आमच्या इथून इंग्लिश मिडियम जवळपास 15-16 किलोमीटर आहे। छोटे छोटे मुलं असतात, थंडीचा पावसा दिवसामध्ये ते सारा तुटायचे, बसमध्ये चढवायचे, ते डोळे झाकलेले असतात, आंघोळ घालायचे, हा खूप त्रास पाहिला। आणि आता नवीन फॅशन आली की इंग्लिश मिडियममध्ये पोरं गेले पाहिजेत, तर तो त्रास कमी व्हा म्हणून यांनी अतिशय खेडेगावामध्ये 2 मजली इमारत खिलबिल इंग्लिश मिडियम म्हणून सुरुवात स्वतः तयार केली। ते एवढ्या पैशामध्ये 2 दवाखाने चालू करून गब्बर पैसा कमावायचा असतात त्यांनी। परंतु एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला हा व्यक्ती आहे आणि याचा समाजाचे प्रति आदर आहे असं या आमच्या दाजींना आपल्या जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम मध्ये माननीय श्री डॉक्टर किरण पाटील यांचा वाढदिवस आनंदात साजरा होत आहे। किरण पाटलांना मी सर्व आश्रमीय कर्मचाऱ्यांच्या वतीने, आश्रम विद्यार्थ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी आज जो हा वाढदिवस साजरा केला आहे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला आहे की मुलांसाठी महिना 2 महिने किराणा डॉक्टर साहेबांनी स्वतः आणून दिला आहे। त्यानंतर मुलांना स्वादिष्ट असा नाश्ता आणला आहे। आणि एवढं असताना डॉक्टरांचे मेहुणे की आमचे मित्र रुईगावचे पोलीस पाटील योगेश भाऊ झुराळे हे सतत या अनाथ लेकरांसाठी काही ना काही करत धडपड करत असतात। खऱ्या अर्थाने मी डॉक्टर साहेबांचे धन्यवाद मानतो की डॉक्टर साहेबांसारखे एक हुशार व्यक्तिमत्व की ज्यांनी त्यांच्या गावामध्ये इंग्लिश मिडियम वगैरे अनेक शाळा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे राबवत असतात आणि त्यांनी हा एक छोटासा आपले मुलं म्हणून अनाथ आश्रमामध्ये त्यांनी हा वाढदिवस ठेवला आहे। याबरोबरच डॉक्टर किरण पाटील यांनी देखील सर्वांचे आभार मानले। खरंच म्हणजे आज एवढे मुलं सांभाळणं म्हणजे आज एक कौतुकास्पद गोष्ट असेल आणि सरांना कधी इथून पुढे काही मदत लागली तर आम्ही नक्की त्यांच्यासाठी एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कधी धावून यायला तयार आहोत। आणि खरंच सरांचे मी खूप खूप आभार मानतो, त्यांनी आम्हाला इथे एक संधी उपलब्ध करून दिली आम्हाला इथे आज या मुलांमध्ये यायची। खरं मी एवढं बघून खूप भावूक झालोय आज, एवढे छोटेसे मुलं आज सरांनी एवढे छान त्यांना बोलायचं शिकवलं आणि खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे। त्यांना इथून पुढे असंच आम्ही कुठलंही सहकार्य करायला आम्ही सर्वजण तयार आहोत आणि आम्ही एक कुटुंब म्हणून आम्ही तुम्ही कोणीच आणत नाहीये, तुमचे आम्ही भाऊ बहीण आहोत, सर्व आम्ही जेवढा परिवार आहे आपला एक मोठा परिवार असून आम्ही कधीही सहकार्यास तयार आहोत। डॉक्टर अनिल सुडके देवगाव, दादासाहेब गायकवाड, मिलिंद शिंदे, किरण बोचरे, तुषार बोचरे, विकासजी गडाख, सचिन बोचरे, हर्षल शिंदे, बाबू तांबोळी, विक्रम गव्हाणे, ऋषी गायकवाड, चेतन गोबे, शेखर बिडवई, सौरभ मेमाणे, अंबादास मेमाणे, अक्षय गव्हाणे, मनोज बनबेरू, नंदकुमार बनबेरू, मुकेश वाघ, सचिन लोहारकर, योगेश भाऊझरळे, पोलीस पाटील, आश्रमीय संचालक सचिव दिलीप बाबूराव गुंजाळसर, आश्रमीय व्यवस्थापिका संगीता दिलीप गुंजाळ, परमपूज्य सुदामगिरी महाराज, संगीता महाराज सोनवणे आदींसह आश्रमीय विद्यार्थी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव।